नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण सुरुवात करणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 6वीच्या पुस्तकातून। मुलांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल, तर राजश्री चव्हाण क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण पुढचे येणारे विषयांचे आणि धड्यांचे, दुसऱ्या विषयांचे जे व्हिडिओज मी अपलोड करीन, त्या सगळ्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल। आणि बेल आयकॉन बटन तुम्ही दाबायला विसरू नका, त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच व्हिडिओ अपलोड केल्या गेल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया कवितेपासून। तर पहिली कविता दिली आहे, भाग पहिल्यामध्ये पहिली कविता दिली आहे बलसागर भारत हो। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असं सुंदर चित्र दिलेलं आहे। सूर्य दाखवलेला आहे, अगदी छान असा पूर्ण उगवलेला सूर्य आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आकाशामध्ये एक रॉकेट जाताना दाखवलेला आहे, एक यान जात आहे। त्यानंतर इथे काही शाळेची मुलं उभी आहेत आणि ते हात वर करून काय म्हणत असतील विचार करा पाहू। ते म्हणत आहेत बलसागर भारत हो, म्हणजे आपला जो भारत देश आहे तो बलवान होऊ दे, शक्तिवान होऊ दे, त्याची शक्ती वाढू दे, अगदी तो बलवान होऊ दे असं ते म्हणत आहेत। तर चला आपण आधी पाहूया तर ही कविता कोणी लिहिलेली आहे। ही कविता लिहिली आहे साने गुरुजी यांनी आणि त्यांचा जन्म 1899 साली झाला आहे आणि त्यांचा मृत्यू 1950 साली झालेला आहे। साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे। श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। हे गीत स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतले आहे। तर आता हे जे गाणं आहे बलसागर भारत हो, हे कशातून घेतलेलं आहे, स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतलेलं आहे। तर तुम्ही याला फक्त एक खाली अंडरलाईन करून ठेवा, कारण जर तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारलं गेलं की बलसागर भारत हो ही कविता कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे, तर ती स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतलेली आहे असं तुम्हाला लिहायचं आहे। आणि जर असं विचारलं बलसागर भारत हो ही कविता कोणी लिहिलेली आहे, तर तुम्ही काय म्हणाल, साने गुरुजी यांनी लिहिलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे दिलं आहे पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूह गीतात व्यक्त केली आहे। हे समूह गीत आहे जे आपण एकत्रित म्हणतो। चला तर आपण सुरुवात करूया कवितेला, ऐका व म्हणा। तुम्हाला ती ऐकायची आहे आणि ती तशाच प्रकारे म्हणायची देखील आहे। तर आता मी कविता सुरुवात करते। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, म्हणजे आपला जो देश आहे भारत देश हा बलवान होऊ दे आणि पूर्ण विश्वात म्हणजे पूर्ण जगामध्ये तो शोभून दिसू दे, म्हणजे अगदी छान दिसू दे। हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले। कंकण करी, करी म्हणजे हाताला, हे जसं काय आपण एक कंकण बांधून घेतो ना मंदिरामध्ये गेल्यानंतर, त्याप्रकारे इथे बांधून घेतलेलं आहे। कशाचं कंकण आहे, तर जनसेवेचं, जनसेवा करायची आहे। जनसेवे जीवन दिधले, दिले दिधले म्हणजे काय, दिले, जनसेवेसाठी आम्ही हे जीवन दिलं आहे। राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया ला हो, म्हणजे मी मरायला सुद्धा आता तयार आहे, देशासाठी आपले प्राणार्पण करायला तयार आहे। आणि त्यानंतर आपण पुन्हा हे बलसागर हो हे पूर्ण म्हणायचं आहे। वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हा तिमीर घोर संहारीन। तिमीर, तिमीर म्हणजे जो अंधार आहे, म्हणजे देशातला जो अंधार म्हणजे काय असतो तो, तर तो अंधार म्हणजे इथे ज्ञानरूपी अंधार, म्हणजे लोकांच्या मनांमध्ये जे अंधविश्वास असतात, अज्ञान असतं, तर ते मला काढायचं आहे संहारीन, म्हणजे ते मला पूर्णपणे
नष्ट करायचा आहे या बंधू सहायाला हो बलसागर भारत हो। पुढे लिहायचं पुन्हा म्हणायचं आहे हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो। तर आता आपण हे जे कार्य करायचं आहे आपल्याला जे अज्ञान घालवायचं आहे देशाला पुढे न्यायचं आहे त्याला वैभव आपल्याला आणून द्यायचं आहे तर यासाठी एक माणूस येऊन कार्य करू शकतो का? नाही। तर यासाठी भरपूर जणांनी एकत्र यायला हवं। भरपूर जणांनी यायचं म्हणजे एकमेकांच्या हातात हात घेऊन म्हणजे अगदी एकमेकांची साथ आहे आमची साथ तुम्हाला आहे असं म्हणत एक सगळ्यांनी एकत्र येऊन जर हे कार्य केलं आणि सगळ्यांचं हृदय एकमेकांजोडून म्हणजे एकमेकांचे विचार जुळायला हवेत त्याशिवाय कार्य कोणतंही होऊ शकत नाही। तर तेव्हा हा ऐक्याचा म्हणजे आम्ही सगळे एक आहोत हा मंत्र जपून आपण जर कार्य केलं तेव्हा जाऊन आपला भारत देश हा बलवान होणार आहे आणि तो सगळ्या विश्वात पुढे येणार आहे असं साने गुरुजी म्हणतायत। त्यानंतर करी दिव्य पताका घेऊ प्रिया भारत गीते गाऊ म्हणजे आपल्या हातामध्ये एक दिव्य पताका आम्ही घेणार आहोत आणि भारताचं गीत गाणार आहोत विश्वात पराक्रम दाऊ। दाऊ म्हणजे दाखवणे म्हणजे आमचं पराक्रम आम्ही पूर्ण विश्वामध्ये पूर्ण जगामध्ये दाखवणार। आता तुम्हाला माहीत असेल काही खेळाडू आहेत ते पूर्ण जगातून आपल्या भारतीय खेळाड्यांचं नाव आपल्या भारतीय खेळाडूंचं नाव पूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि म्हणजे त्यांनी आपल्या देशाचं नाव हे पूर्ण उंच नेलेलं आहे। तर अशा प्रकारे कार्य तुम्हाला सुद्धा करायचं आहे ही माय निज पदाला हो बलसागर भारत हो। पुढे साने गुरुजी काय म्हणत आहेत या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो। म्हणजे जो आपला भाग्य सूर्य आहे तळपत राहो म्हणजे कसा तो अगदी पुढे पुढे जाण्यासाठी असा पूर्ण तळपणं म्हणजे काय असतं की धडपडणं करण्यासाठी। तर आपला जो भाग्य सूर्य आहे तो आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी असा पूर्ण तळपत राहायला हवा। आपलं जे कार्य आहे तर ते आपण पूर्ण करायचं आहे आपल्यातला पुरुषार्थ जो आहे तो दाखवायचा आहे असं ते म्हणत आहेत। ही माय थोर होईल माय म्हणजे कोण आहे इथे तर इथे आपली आई नाही तर आपली जी जन्मभूमी आहे म्हणजे आपला भारत देश त्याला म्हटलेला आहे माय। ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती होईल तो सोन्याचा दिन येओ बलसागर भारत हो। तर म्हणतायत ते की आपला जो भारत देश आहे तो असा थोर म्हणजे मोठा असा व्हायला हवा आणि त्याचं वैभव जे आहे ते सगळीकडे पसरायला हवं जगतास पूर्ण शांती होईल आणि त्यानंतर तो जो सोन्याचा दिवस आहे ज्या वेळेला सगळीकडे शांतता असेल आपला भारत देश अगदी छान शोभून असा दिसेल अशा प्रकारचा होईल असा दिवस हा यायला हवा असे ते म्हणत आहेत। तर खूपच सुंदर अशी त्यांनी इथे ही कविता लिहून दिलेली आहे। तर हे एक समूह गीत आहे तर तुम्ही एकत्र सगळ्यांनी वर्गामध्ये म्हणायचं आहे। तर आता ही कविता तुम्ही कशी म्हणायची ना मी तुम्हाला एक पूर्ण वाचून दाखवते आणि त्याप्रकारे तुम्हाला पुढच्या सुद्धा ओळी वाचायच्या आहेत। बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो। अशा प्रकारे तुम्हाला या पुढच्या ज्या ओळी आहेत त्यासुद्धा म्हणायच्या आहेत। खूपच सुंदर अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांबरोबर ही कविता म्हणा खूपच छान वाटेल आणि तुम्ही ही कविता आपल्या शाळेमध्ये ज्या वेळेला 15 ऑगस्ट म्हणजे आणि गणतंत्र दिवस असतात म्हणजे स्वतंत्रता दिवस इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे असतं त्या दिवशीसुद्धा तुम्ही हे म्हणू शकता। तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना एकत्र घ्या याची प्रॅक्टिस करा आणि छान अशी ही कविता म्हणा। आता आपण या कवितेत आलेले काही शब्दार्थ पाहणार आहोत। विश्व
जग, तो इथे समानार्थी शब्द मी तुम्हाला आधी सांगत आहे, विश्व, जग, माय, आई, तिमीर, अंधार, बल, शक्ती। आता विरोधी शब्द बघा, अंधार, उजेड, देश, परदेश, कीर्ती, अपकीर्ती, स्वातंत्र्य, पारतंत्र्य। कवितेत शेवट समान असणारे शब्द लिहा, बांधियले, दिधले, उरले, घेऊ, गाऊ, दाऊ, घेऊन, जोडून, जपून, होईल, शोभेल, देईल। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे शब्द मिळालेले आहेत। तर मुलांना आपली पहिली कविता ही पूर्ण झालेली आहे आणि याच्यानंतर आपण दुसरा जो धडा आहे तो सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा अभ्यास खूप छान होईल। ठीक आहे, थँक्यू।